मित्रांनो नमस्कार एक महत्त्वपूर्ण बातमी शिक्षण विभागातली आहे हरियाणा सरकारने स्वतंत्र विषय म्हणून योगाचा समावेश अभ्यासक्रमामध्ये करण्याची निश्चित केलेली आहे त्यांनी हा निर्णय घोषित केलेला असून सरकारी शाळापासून शैक्षणिक दोन हजार एकवीस ते बावीस या सत्रासाठी विद्यार्थ्यांमध्ये योगाभ्यास करण्याची सवय लागण्याच्या उद्देशाने या हालचालीचे उद्दिष्ट आहे असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे हरियाणा राज्य सरकार एक हजार योगशाळा स्थापन करणार आहे एक एप्रिल दोन हजार एकवीसपासून सुरू होणाऱ्या म्हणजेच पुढील शैक्षणिक सत्रापासून राज्यभरातील सर्व सरकारी शाळांमध्ये योगाचा स्वतंत्र विषय म्हणून शालेय अभ्यासक्रमात समावेश केला जाईल असे अधिकृत सूत्रांनी सांगितलेले आहे दोन हजार सोळापासून विद्यार्थ्यांना योग शिकले जात असताना या निर्णयामुळे तो स्वतंत्र विषय म्हणून ओळखला जाईल योगायोग हा आहे की या शालेय अभ्यासक्रमात एक अनिवार्य किंवा पर्यायी विषय असेल असे निवेदनात म्हटले आहे विद्यार्थ्यांना योगाचे प्रशिक्षण घेण्यासाठी शारीरिक शिक्षणाच्या धर्तीवर या विषयाच्या अभ्यासक्रमात सैद्धांतिक आणि व्यावहारिक दोन्ही प्रकारच्या सामग्रीवर भर देण्यात येणार आहे योगाला जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी हरियाणा योग अंतर्गत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी योग प्रशांत दिवस आयोजित केला जाईल आणि जिल्ह्यात कार्यक्रम आयोजित केले जातील असा निर्णय बैठकीत घेण्यात आला ब्लॉक आणि तहसील प्रशिक्षित शिक्षक योगाचे धडे देत आहेत देणार आहेत तर मित्रांनो या अनुषंगाने इतर ठिकाणीही इतर राज्यामध्ये अशा प्रकारच्या शाळा सुरू होतील तेव्हा हा एक अतिशय उत्तम निर्णय आहे असे समजायला काही हरकत नाही हा होता आपल्यासाठी छोटासा व्हिडिओ जाता जाता आपल्या विनंती आहे कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करा पुनश्चे आपले आभार धन्यवाद